ताक हे आरोग्याच्या दृष्टीनं पौष्टिक पेय आहे. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फोरस ही खनिज आणि B12 रायनोफ्लेरिंग व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. ताक हे दही किंवा चाईपासून बनवता येतं. दही घुसळून त्याचं ताक बनवलं जातं. ताकाला पृथ्वीवरचं अमृत म्हटलं जातं. प्रत्यक्ष इंद्रालाही ताक दुर्मिळ झालेलं होतं असा संदर्भ संस्कृत ग्रंथात आहे. ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणार आहे. ताक प्यायल्यानं मेद, चरबी, शरीराची जाडी कमी होते. ताकामुळे पोटात साठलेला आमवात कमी होऊन अजीर्णाचा त्रास कमी होतो. ताकाचा रोजच्या आहारात समावेश केला असता प्रकृती उत्तम राहते. ताक शरीरातील उष्णता शोषून शरीराचं तापमान समतोल राखण्यास मदत करतं. त्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर लाभदायक होतो. त्याचबरोबर ताकाच्या सेवनानं रक्ताभिसरण नियमित राहून ऍसिडिटी, हृदयविकार आणि शरीरदाह या व्याधी टाळता येतात. अशा बहुगुणी ताकाला उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी मागणी वाढत असून प्रत्यक्ष दूध डेअरीवर गर्दी वाढत आहे. 10 रुपयाचं घेणं, पौष्टिक पिणं अशा ताक विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाळीबेस परिसरातील रेवणसिद्ध दुग्धालयात ताक पिण्यासाठी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी अनेकांची रोज गर्दी असते. याबाबत माहिती ताक विक्रेते रमेश लिंबितोटे यांनी दिली. ताकाला मागणी जास्त आहे. दरवर्षीपेक्षा यावेळी ऊन जास्त असल्यामुळं आमच्याकडे दररोज 250 ते 300 लिटर ताक जाते. बाकीकडे कसं कोडिंग्स वगैरे असते, पेपरमध्ये येतात डॉक्टर लोक वगैरे, त्याचं हे दिलेलं असते कोडिंग्स वगैरे पिऊ नका, शरीराला हानिकारक. हे ताक वगैरे सकाळी 7 वाजल्यापासून माझ्याकडे दुपारी 3-4 वाजेपर्यंत दररोज 250 ते 300 लिटर माझ्याकडे ताक जाते. आणि आम्ही थोडंसं मीठ वगैरे, कोणाला मीठ वगैरे घालून देतो, तसंच कोणी पिणारे तसंच पिते. अशा अनेक गुणांनी संपन्न ताकाची मागणी वाढत असून गरिबांचं सर्वोत्तम कोल्ड्रिंक ते ठरलंय.